स्वरूपतः अवयवतः ज्याचा नाश होत नाही ते सत्य, स्वतः परतः किंवा आश्रयाच्या नाशानं जे नष्ट होत नाही ते सत्य, जे कालत्रयात अबाधित आहे ते सत्य, जे अबाधित ज्ञानाचा विषय आहे ते सत्य, ज्याला देशकाळ वस्तूच्या मर्यादा नाहीत ते सत्य, ज्याचा कधीच बाध होत नाही सत्य. सगळ्या चिंतनाचा विचार जर आपण केला, गोळाबेरीज अर्थ एकाच ठिकाणी जातो. परमसत्यावरच जाणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या व्याख्यात वापरलेले शब्द वेगळे, वेगळ्या वेगळ्या प्राप्त होणाऱ्या दोषाच्या निरासाकरता वेगळी वेगळी विशेषणं वापरून जरी व्याख्या सिद्ध केलेल्या असल्या तरी सर्व व्याख्यातून अंततोगत्वा जो अर्थ सिद्ध होतो तो परमसत्य एवढाच आशय व्यक्त करणारा, बाकी काही नाही. धीमही आम्ही ध्यान करतो, परंधीमही परमेश्वराचं ध्यान करतो, पण तो कसा सत्य. सत्याचं अजून एक लक्षण आहे, अनेक इथं ध्यानाच्या संबंधानं, परमेश्वराच्या ध्यानाच्या संबंधानं सत्य शब्दाचा जो उच्चार आहे त्याच्यावरून असं आपल्याला म्हणता येतं. काही भक्तिशास्त्राच्या पद्धतीनं भागवताची व्याख्या करणाऱ्या लोकांनी असं म्हणलंय, इथं सत्य म्हणजे परमेश्वर, आणि हा परमेश्वर नावाचा अर्थ स्वीकारत असताना वेगवेगळ्या संप्रदायाच्या लोकांची जी इष्टदेवता, त्या सर्व इष्टांमध्ये अनुस्यूत असलेलं जे एक निर्विशेष तत्व आहे त्याचं नाव सत्य. रामोपासकाचा इष्ट राम, कृष्णोपासकाचा इष्ट कृष्ण, पण या सर्व संप्रदाय विशेषाच्या पद्धतीनं उपासना करण्यात प्रवृत्त असलेल्या लोकांचे जे इष्ट, त्या सर्व इष्टामध्ये अनुस्यूत असलेलं जे निर्विशेष तत्व आहे त्याला म्हणायचं सत्य. वेदांताच्या प्रक्रियेनं विचार करताना अजून एक सत्याची व्याख्या आहे, प्रपंच वस्तूचा अध्यारोप आणि प्रपंचाचा अपवाद हे झाल्याच्या नंतर जे अवशिष्ट राहतं, जे उरतं, शिल्लक राहतं, असं तत्व म्हणजे सत्य. प्रत्येक चैतन्याशी अभिन्न असलेलं जे ब्रह्मतत्व आहे ते म्हणजे सत्य. किती व्याख्या सांगायच्या, अनेक पद्धतीनं विचार सत्य शब्दाचा करता येतो. परमात्म्याला नुसतं सत्य म्हटलं नाही, सत्यस्य सत्यम ऋत सत्य नेत्रम, गर्भस्तुतीमध्ये वर्णन येईल पुढं, सत्याचा सत्य. श्रुतीमातेनं वर्णन करताना सांगितलं, नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम, नित्याचा नित्य सत्याचा सत्य. काय प्रकार आहे सत्य माहिती, सत्याचा सत्य काय असू शकतं. उदाहरणानं हा भाग समजावून देताना आपल्याला वेदांतात दृष्टांत असा दिलाय, एखाद्या सम्राट राजाचं वर्णन करताना राजाधिराज म्हणतात, पण नुसता राजा नाही राजाधिराज. हे काय आहे, दुसरा एक शब्द प्रयोग आहे, दग्धृदग्धा, म्हणजे एक लोखंडाचा गोळा आहे तापवला, त्याला हात लावल्यानंतर भासतं ना, भासतं, म्हणजे तो तप्त लोह गोल दग्धा झालं ना, जाळणारं ठरलं ते, तो तप्त लोह गोल म्हणजे दग्धा आहे. त्या दग्ध्याला म्हणजे जाळण्याची शक्ती ज्याच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे अशा त्या लोखंडाच्या गोळ्याला ज्यानं ही जाळण्याची शक्ती दिली तो जो अग्नी, तो अग्नी म्हणजे दग्धृदग्धा, आपल्या हाताला भाजणारा लोखंडाचा गोळा आहे, पण त्या लोखंडाच्या गोळ्याला दग्धृत्व देणारा जो अग्नी, तो अग्नी म्हणजे आपल्या समोर असलेल्या दग्ध्याचा दग्ध आहे. सम्राट राजाचं वर्णन करताना राजाधिराज म्हणलं, आपल्या दृष्टीनं जो मांडलिक राजा राजा आहे त्या मांडलिक राजावरही ज्याची सत्ता किंवा त्या मांडलिक राजाला राजेपण देणारा जो, त्या सम्राटाला काय म्हणायचं, राजाधिराज, दग्धृदग्धा. तसं नित्याचा नित्य सत्याचा सत्य परमात्मा म्हणजे आपल्या दृष्टीनं जे पृथ्वीव्यादिक पदार्थ सत्य, त्या पृथ्वी आपतेज वायू आकाश इत्यादी पदार्थांना सत्यत्व देणारा हा परमात्मा असल्यामुळं त्याला सत्याचा सत्य, नित्याचा नित्य असं म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. सत्याचं आम्ही ध्यान करतो, ध्यान करतो
परंधीमही परमात्म्याचं करतो, तो कसा तर सत्य आहे त्याचं ध्यान करतो. सत्य कशावरून? त्या परमात्म्याला तुम्ही सत्य म्हणता हे कशावरून म्हणायचं? यत्र त्रिसर्गो मृषा. त्रिसर्गाला सत्यत्व देणारा अमृषा, मृषा म्हणजे खोट, त्याच्या अधिष्ठानावर भासणारा हा त्रिसर्ग त्याच्या अधिष्ठानाच्या सत्यतेमुळे सत्य वाटतो. काय असतं? एखाद्या अधिष्ठानावर एखादी वस्तू अध्यस्त होताना अध्यस्त वस्तूत जी सत्यता प्रतीत होते ती अधिष्ठानाची असते. परमात्मस्वरूप अधिष्ठानाच्या ठिकाणी सगळं जग जर आपल्याला प्रत्ययाला आलं, रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर असं जर आहे, तर त्या त्रिसर्गाला, त्या प्रपंचाला, त्या विश्वाला, त्या जगाला अमृषा म्हणजे सत्यत्व देणारा कोण? अधिष्ठान पदार्थ. अध्यस्ताच्या ठिकाणचं सत्यत्व अधिष्ठानाचं, त्रिसर्ग खोटा नाही, त्रिसर्गाच्या ठिकाणी सत्यत्व आहे अशी आपल्याला प्रतीती आली. हा त्रिसर्ग म्हणजे विश्वाचा पसारा खोटा नाही असं ज्याच्या सत्येनं वाटलं तो खरा सत्य. यत्र त्रिसर्गो अमृषा. त्रिसर्ग म्हणजे काय? जगाचं वर्णन करताना जगाला त्रिसर्ग शब्द वापरला व्यासाने. त्रिसर्ग म्हणजे काय? त्रिसर्ग शब्दाचा अर्थ वेगळ्या वेगळ्या टीकाकाराने वेगळा वेगळा सांगितला. जागृत स्वप्न सुषुप्ती त्रिसर्ग, सत्व रजतम त्रिसर्ग, भूत इंद्रिय देवता त्रिसर्ग. एक भूत आहे, पंचमहाभूतापैकी एक भूत आहे, त्या भूतापासून निर्माण झालेलं एक इंद्रिय आहे, त्या इंद्रियाचा अभिमान धारण करणारी एक देवता आहे. अध्यात्म अधिभूत अधिदैव त्रिसर्ग. सत्व रजतम तीन गुण आणि या तीन गुणापासून निर्माण होणारा सगळा पुढचा पसारा त्रिसर्ग. जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन अवस्था त्रिसर्ग. या तीन अवस्थांच्या अभिमानी विश्वतेजस प्राज्ञ त्रिसर्ग. या सगळ्यांना भोगायला मिळणारे जागृत स्वप्न आणि सुषुप्तीतले आनंद विशेष त्रिसर्ग. सगळंच्या सगळं सत्य वाटतं कशामुळं? त्याच्या अधिष्ठान सत्यनं ते सत्य वाटायला लागलं. काय आहे ही सत्ता? यांच्या ठिकाणी आलेलं जे सत्यत्व, ते सत्यत्व कुठून आलं? अधिष्ठानाचं आलं. खोटा असलेला त्रिसर्ग खरा वाटायला लागला ही त्या परमात्म्याची किमया असल्यामुळं तो सत्य म्हणावा लागतो. हा प्रपंचाचा पसारा परमात्म्याच्या अधिष्ठानावर भासला, तो खरा वाटला. कसं झालं हे? दृष्टांताने त्याचं वर्णन करताना व्यास महर्षी म्हणतात, तेजो वारी मृदाम यथा विनिमय. अन्योन्याध्यास आहे, विनिमय म्हणजे अन्योन्याध्यास. तेज जल आणि माती म्हणजे पृथ्वी स्थल, या तिघांच्या ठिकाणी अन्योन्याचा भ्रम होतो. म्हणजे तेज जल आणि पृथ्वी या प्रत्येकामध्ये, या तिघापैकी प्रत्येकाच्या ठिकाणी स्वहून भिन्न अशा दुसऱ्या दोघांचाही भ्रम होतो. कसं कसं होतं बघा. काही वेळेला असतं तेज पण वाटतं जल, काही वेळेला असतं तेज पण वाटते भूमी, काही वेळेला असतं जल पण वाटतं तेज, काही वेळेला असतं जल पण जाणवते भूमी, काही वेळेला असतं स्थल पण दिसतं जल, आणि काही वेळेला स्थल जरी असलं तरी त्या ठिकाणी भ्रम होतो तेजाचा. स्वभिन्न दोघाचा स्वच्या ठिकाणी भ्रम होणं हे प्रत्येकाच्या बाबतीत जेव्हा चालायला लागतं, तिघांच्याही बाबतीमध्ये स्वभिन्न असलेल्या दोघांचाही स्वच्या ठिकाणी भ्रम व्हायला लागला, अध्यास व्हायला लागला. हा विनिमय म्हणजे अन्योन्याध्यास आहे. जलात जसं तेज दिसलं तसं तेजातही जल दिसलं, अन्योन्याध्यास आहे. उदाहरणं दिली त्याच्याकरता. सहा प्रकार झालेत. तिघापैकी प्रत्येकाच्या ठिकाणी स्वभिन्न दोघाचा भ्रम व्हायला लागला म्हणजे सहा प्रकारानं भ्रम चाललाय. उदाहरणानं सांगतो ते सगळं. पहिला भ्रम आहे तेजाच्या ठिकाणी जलाचा भ्रम. आहे तेज पण दिसलं जल, मृगजल. मृगजळाचं कसं आहे? मृगजळ म्हणजे काय? सूर्याचे तापलेले किरण आहेत.
तापलेल्या सूर्याच्या किरणाच्या ठिकाणी जलभ्रम झाला, पाणी आहे का ते? पाणी नाही. आपल्याला ते पाणी दिसतं पण त्याला म्हणतात मात्र मृगजळच, कारण त्याचं सांगितलंय कवी कल्पनेतला असेल पण कारण आहे त्याला. आपल्याला तिथं नुसतं पाणी दिसतं पण पाण्याच्या संबंधानं असणारं शेवाळं, पाण्याच्या संबंधानं असणारं गवत, पाण्याच्या संबंधानं असणाऱ्या जलीय वनस्पती, पाण्याच्या संबंधानं असणारे जलचर, पाण्याच्या संबंधानं असणारी कमळं, याच्यापैकी त्या जलामध्ये आपल्याला काही दिसत नाही, मृगाला ते सगळं दिसतं. विशेष जल प्रत्यय त्याला आला म्हणून त्याला मृगजळ म्हणायचं. आपल्याला ते फक्त पाणी दिसलं, बाकी सगळं पाण्याच्या संबंधानं असणारं आपल्याला दिसलं नाही म्हणून ते नरजल नाही, मनुष्यजल नाही. अन्य प्राण्याच्या नावाचा उल्लेख करून त्या ठिकाणी त्या त्या प्राण्याचं ते जल म्हणलं नाही, मृगजल. मृगजळ काय आहे? तेज आहे. पण भ्रम झाला जलाचा, तेजात जलाचा भ्रम, तेजात स्थलाचा भ्रम होतो की नाही? होतो. कसा होतो? ज्ञानोपरायाला विचारा. निधान हे प्रगटले म्हणून खदिरांगार खोळे भरिले. तापलेले असे खैराच्या लाकडाचे निखारे होते, निखारे ते पाहिले आणि पाहिल्याबरोबर याला वाटायला लागलं अरे रत्न आहेत हे. उचला. निधान हे प्रगटले म्हणून खदिरांगार खोळे भरिले. काय झालं? होत तेज, पण रत्न म्हणजे पार्थिव वस्तूचा तिथं भ्रम झाला, स्थलभ्रम झाला. तेजाच्या ठिकाणी जलभ्रम मृगजळात, तेजाच्या ठिकाणी मृदभ्रम पृथ्वीभ्रम, खदिरांगाराच्या ठिकाणी रत्नबुद्धी तिथं झाला. आता जलात होणाऱ्या भ्रमाचा विचार करा. आहे जल पण दिसतं तेज. कसं आहे? उदाहरण त्याच्याकरता देताना वेदांतात सांगितलंय, एखाद्या वेळेला तापलेले सूर्य किरण किंवा संध्याकाळच्या वेळेसचे सोनेरी सूर्यकिरण सरोवरावर पडले म्हणजे ते पाणी सगळं सोनं दिसतं. सोनं, सोनं तेजस पदार्थ आहे. सोन्याला पार्थिव म्हणत नाहीत, सोनं तेजस आहे. आहे पाणी पण दिसलं सोनं, म्हणजे जलाच्या ठिकाणी तेजभ्रम झाला, विनिमय झाला. जलाच्या ठिकाणी जसा तेजभ्रम आहे तसा जलाच्या ठिकाणी स्थलभ्रमही आहे. कसा होतो? दुर्योधनाला झाला. मयसभेमध्ये जा तुम्ही. मयसभेतून फिरताना, मयसभेमध्ये दुर्योधन वगैरे जात असताना, त्या मयसभेची रचनाच अशी होती, जिथं दार आहे तिथं भिंत दिसावी, जिथं भिंत आहे तिथं दार दिसावं. पाण्याचा हौद असेल रस्त्यामध्ये जाता जाता, तिथं फरशी दिसावी. जिथं सरळ फरशी आहे तिथं पाणी असावं. पाणी असायचं पण दिसायचं जल, पृथ्वी असायची पृथ्वी पण दिसायचं जल. झालं की नाही? दुर्योधन, पांडवांना हे माहिती होतं हो, इथं दिसतं तसं नसतं हे पांडवाला माहिती, पण दुर्योधनाला माहिती नव्हतं. म्हणून विचारात चालला, एका ठिकाणी पाणी होतं असं दिसलं, होती जमीन पण याला दिसलं पाणी. धोतर सावरायला लागला आणि हळूहळू चालायला लागला. सगळे हसले. पुढं चालताना याला असं वाटलं की बाबा मागं जसं पाणी दिसलं पण पाणी नव्हतं, तसं एका ठिकाणी पाणी असून याला भूमी दिसली, तो सरळ चालायला गेला आणि हौदात पडला. मयसभेमध्ये हे जे घडलं, याच्या जलाच्या ठिकाणी स्थलभ्रम आणि स्थलाच्या ठिकाणी जलभ्रम दोन्ही पाहायला सापडतं. तिसरं आहे स्थलाच्या ठिकाणी तेजाचा भ्रम होणं. आहे स्थल, आहे माती, पण दिसायला लागलं तेज. शेवटचं उदाहरण आहे, अन्यन्याध्यासातलं शेवटचं उदाहरण, शेवटचा प्रकार. आहे भूमी, आहे माती, पण तिथं दिसायला लागलं तेज. कसं आहे? आरशात घेतलेला सूर्याचा कडवसा बघा. दृष्टांत त्याला दिलाय. आरसा म्हणजे काच आहे, काच वाळूची आहे, काच म्हणजे पृथ्वी आहे, पार्थिव पदार्थ आहे तो. आहे स्थल, आहे ती पृथ्वी, पण त्या पृथ्वीमध्ये सूर्याचा कडवसा घेतल्याच्या नंतर ते चमकायला लागलं आणि वाटलं की बाबा हा सूर्यच आहे. सूर्यभ्रम तिथं झाला. स्थलाच्या ठिकाणी तेजभ्रम, तेजात जल आणि स्थलाचा भ्रम, जलामध्ये तेज आणि स्थलाचा भ्रम, स्थलामध्ये तेज आणि जलाचा भ्रम, असे हे सगळे भ्रम होणं. तेजो वारी मृदाम विनिमय,
जल स्थल आणि तेज यांचा परस्पराचा परस्पराच्या ठिकाणी जसा अध्यास झाला तसा परमात्मा आणि हे जगत यांचा अन्योन्याध्यास होऊन हे जग खरं वाटायला लागले. त्रिसर्ग अमृषा, त्रिसर्गात्मक सृष्टी खोटी नाही असं वाटलं पण कशामुळं? अन्योन्याध्यासामुळं. अन्योन्याध्यासात काय झालं? दोन वस्तूचा परस्पराच्या ठिकाणी अध्यास झाला. म्हणजे काय झालं? इथं ते जसं दिसलं तसं तिथं हे दिसलं. म्हणजे काय झालं? जगावर परमात्म्याच्या अधिष्ठानावर जसा जगाचा भ्रम झाला तसा जगद्रूपी अधिष्ठानावर परमात्म्याचा भ्रम झाला. याला अन्योन्याध्यास म्हणायचं आहे. अन्योन्यस्मिन अन्योन्यस्य अध्यास हा अन्योन्याध्यास हा. परस्परात परस्पराचा भ्रम होणं. पाण्यात जशी भूमी दिसावी तसं भूमीवरही पाणी दिसावं, अन्योन्याध्यास. तसा परमात्म्याच्या अधिष्ठानावर जगाचा पसारा दिसावा तसं देवाच्या जगाच्या अधिष्ठानावर परमात्मा दिसावा असंही घडतं. बरोबर आहे हे बोलणं? काही लोक म्हणतात चुकलं. कसं? अरे अध्यासामध्ये अधिष्ठानाच्या ज्ञानानं अध्यस्ताचा बाध होतो. परमात्मा अधिष्ठानाच्या ठिकाणी जगाचा भ्रम झाला, अधिष्ठान परमात्म्याचं ज्ञान झाल्याच्या नंतर अध्यस्त जगाचा बाध झाला. बरोबर आहे प्रक्रिया. पण अन्योन्याध्यास स्वीकारत असताना जग हे अधिष्ठान करून त्या जगावर जर तुम्हाला परमात्म्याचा अध्यास व्हायला लागला तर अधिष्ठान असलेल्या जगाच्या ज्ञानानं परमात्म्याचा बाध होईल. सत्य करायला सत्य सिद्ध करायला चाललात आणि असत्यता सिद्ध व्हायला लागली या तुमच्या अन्योन्याध्यासानं असं काही लोक म्हणतात. पण अन्योन्याध्यास हाच सत्यत्व सिद्ध करणारा असा वेदांताचा सिद्धांत आहे. कसं? चिंतन असं आहे. अन्योन्याध्यासामध्ये दोन प्रकारानं अध्यास होतो. एक स्वरूपाध्यास असतो आणि दुसरा संसर्गाध्यास असतो. हा भेद लक्षात घ्या. म्हणजे जगाच्या अधिष्ठानावर परमात्म्याचा प्रत्यय आल्यावर जगाचं म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतरही परमात्म्याचा बाध कसा होत नाही हे आपल्याला लक्षात येईल. स्वरूपाध्यास वेगळा आहे, संसर्गाध्यास वेगळा आहे. सोप्या भाषेत सांगतो. एका वस्तूच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूचा अध्यास होत असताना एका वस्तूचं स्वरूप सिद्ध आहे, दुसऱ्या वस्तूचं स्वरूप सिद्ध नाही. अनिर्वचनीयतेनं त्या वस्तूची निर्मिती झाली आणि तो वस्तूचा प्रकार आपल्याला तिथं भासायला लागला. स्वरूपाध्यास आहे. उदाहरण बघा. दोरीवर सर्प भासत असताना दोरीच फक्त सिद्ध आहे, सर्प सिद्ध नाही. सर्पाचं स्वरूप सिद्ध नसताना अनिर्वचनीयतेनं उत्पन्न होऊन त्या ठिकाणी आपल्याला दिसायला लागलं स्वरूपाध्यास. स्वरूपच अनिर्वचनीय उत्पन्न झालंय. संसर्गाध्यासात असं नाही. दोन वस्तू सिद्ध आहेत, त्या दोन वस्तूचा संसर्ग फक्त अध्यस्त आहे. उदाहरण सांगतो. उदाहरण त्याला दिलंय, रक्त हा स्फटिक हा. स्फटिक लाल आहे वाटलं. कशानं वाटलं? जास्वंदीच्या फुलावर ते स्फटिक तो स्फटिक ठेवला, पांढरा असून लाल दिसला. भ्रम झाला ना? अध्यास झाला ना? झाला. आता इथं स्फटिकाला लाल म्हणत असताना रज्जूवर झालेल्या सर्प भ्रमासारखी स्फटिकाच्या ठिकाणी रक्त त्याची प्रतीती नाही. रज्जूवर सर्पाचा भ्रम होत असताना सर्प सिद्ध नाही, सर्पाचं स्वरूप सिद्ध नाही. पण इथं लालपणाही सिद्ध आहे आणि स्फटिकही सिद्ध आहे. फक्त या लालपणाचा संसर्ग जास्वंदीच्या फुलाच्या ठिकाणी असताना भ्रमानं स्फटिकात दिसला. संसर्गाचा अध्यास झालाय, वस्तूच्या स्वरूपाचा नाही. फरक लक्षात घ्या. स्फटिकाला लाल म्हणलं, शंखाला पिवळं म्हणलं, शंख पांढराच असतो. याला काविळ झाली, याच्या डोळ्यात पिवळेपण आहे. पिवळेपणाचा संसर्ग याच्या डोळ्यात असताना शंखाच्या ठिकाणी दिसला, भ्रम झाला. वस्तुसिद्ध आहे
त्या वस्तूचा संबंध भ्रमानं अन्यत्र दिसला. संसर्गाध्यासाचा असं आहे. स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यासाचं स्वरूप कळल्यावर आता पुढचा विचार करा. स्वरूपाध्यासामध्ये ज्या वस्तूच्या स्वरूपाचाच अध्यास झाला, अधिष्ठान ज्ञानानं त्या वस्तूच्या स्वरूपाचाच बाध होतो. संसर्गाध्यासामध्ये दोन्ही वस्तू सिद्ध आहेत, फक्त एका ठिकाणी त्या वस्तूचा संबंध असताना अन्यत्र जो दिसला होता, अध्यस्त फक्त संसर्ग आहे तेवढा संसर्ग बाजूला पडतो. आता सिद्धांतात चला. परमात्म्याच्या अधिष्ठानावर जगाचा भ्रम होत असताना स्वरूपाध्यास आहे, जगाच्या अधिष्ठानावर परमात्म्याचा भ्रम होताना संसर्गाध्यास आहे. संसर्गाध्यासामध्ये अधिष्ठानाच्या ज्ञानानं वस्तू खोटी ठरत नाही, संसर्ग खोटा ठरतो. स्वरूपाध्यासामध्ये अधिष्ठान ज्ञानानं स्वरूपच खोटं ठरतं. दोरीवर सर्प भासला, सर्पात दोरीचं ज्ञान झालं, सर्पच खोटा ठरला. परमात्म्याच्या अधिष्ठानावर नसलेला जगाचा पसारा दिसला, परमात्म्याचं ज्ञान झाल्याच्या नंतर जगच खोटं ठरलं. पण जगाच्या अधिष्ठानावर परमात्मा दिसताना जास्वंदीच्या फुलात असलेल्या लालपणाच्या संबंधाचा भ्रमानं स्फटिकात जसा अध्यास झाला, तसं सत्यत्व आहे परमात्म्यात, पण ते सत्यत्व भ्रमानं जगाच्या ठिकाणी दिसायला लागलं. संसर्गाध्यास झाला. संसर्गाध्यास निवृत्त झाल्यावर काय होतं? जपा कुसुम लाल आहे हे कळाल्याच्या नंतर स्फटिकाच्या ठिकाणच्या लोहिततेच्या भ्रमाचा, संसर्गाचा निराश झाला. त्याप्रमाणे जगाच्या अधिष्ठानावर परमात्म्याची प्रतीती आली, हा जो संसर्गाध्यास आहे, या संसर्गाध्यासामध्ये जगाचं ज्ञान व्हावं लागतं. अधिष्ठान जग आहे, अधिष्ठान जगाचं हे जग खोटं म्हणून ज्ञान झालं की जगाच्या ठिकाणी नसलेली, परमात्म्याच्या ठिकाणी असलेली जी सत्यता संसर्गाध्यासानं इथं दिसत होती, ती तिथल्या तिथं जाते. संसर्गाध्यास आणि स्वरूपाध्यास या दोन्हीचं स्वरूप असं वेगळ्या पद्धतीनं आपण पाहायला लागलो की मग अधिष्ठानाच्या ज्ञानानं अध्यस्ताचा बाध होतो. या नियमानुसार अधिष्ठान जगाच्या ज्ञानानं परमात्म्याचा बाध व्हायला पाहिजे, ही जी शंका आली होती ती शंका दूर होते. संसर्गाध्यासात तसं होत नाही. संसर्गाध्यासानं झालं काय? आम्हाला जे साधायचं होतं तेच साधलं. संसर्गाध्यासामध्ये परमात्म्याची सत्यता जगाच्या ठिकाणी जी दिसत होती, तो भ्रम गेल्याच्या नंतर, जग या अधिष्ठानाचं मिथ्या म्हणून ज्ञान झाल्याच्या नंतर, तिथं भासलेली सत्यता ही परमात्म्याची आहे, ती त्याच्याकडं आली, म्हणजे सत्यम तो आहे हेच सिद्ध करण्याकरता म्हणून हा आम्हाला अन्योन्याध्यास उपयोगी पडला. काय चिंतन केलं बघा आपण. धीमही आम्ही ध्यान करतो. कोणाचं ध्यान करतो? परम धीम आहे. तो परम कसा आहे? सत्यम आहे. तो सत्य कशावरून आहे? यत्र त्रिसर्ग अमृषा आहे म्हणून. त्याच्या ठिकाणी त्रिसर्ग खोटा असून खोटा नाही हे दाखवायची ताकद आहे म्हणून. त्रिसर्ग खोटा असून खोटा नाही हे कशानं दिसलं? विनिमयानं. विनिमयानं म्हणजे काय? अन्योन्याध्यासानं. हा अन्योन्याध्यास कसा झाला? एक स्वरूपाध्यास झाला आणि एक संसर्गाध्यास झाला. त्याच्यामुळं परमात्म्याचं अन्योन्याध्यासाच्या स्वरूपातूनही आपल्याला सत्यत्व सिद्ध करता येतं, एवढा आपण विचार केला. अजूनही या श्लोकामध्ये सांगितलेलं जे परमात्म्याचं स्वरूप आहे त्या संबंधात थोडासा विचार करायचा आहे, पण आपली वेळ झाली त्याच्यामुळं आत्ता आपण थांबू. ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.
श्री ज्ञान देव श्री तुकाराम श्री ज्ञान देव श्री तुकाराम श्री ज्ञान देव श्री तुकाराम श्री ज्ञान देव